सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, मात्र रिझर्व्ह बँकेनं विलीनीकरण शक्य नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे आपण लवकरच रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत असं नवे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. बँकेतल्या डिपॉझिटर्सना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी राज्य सहकारी बँकेला मी विनंती केलेली होती. पण पीएमसी बँक ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळं आणि राज्य बँक ही एकाच राज्याची बँक असल्यामुळं दोन्हीचं मर्जर होण्याचे कायद्यात तरतूद नाही आहे आणि त्यामुळं त्यांना अडचण आहे. त्यामुळं मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी आज उद्या चर्चा करणार आहे, त्यांना एकत्रित बसून काय मार्ग निघतो का हे बघणार आहे.